नमस्कार, शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पंतप्रधान मोदीने जे 20 लाख कोटी रुपये दिले होते, त्यापैकी आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठी 30,000 कोटी रुपयाची योजनेची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यासाठी 30,000 कोटी रुपयाची योजनेची घोषणा केली आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो. आताची नाबार्ड करून या योजनेतील पैसे जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांना दिले जातील. यातील या बँकाकडून अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा देशातील जवळपास 3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच याचा सन्मान्य राज्य सरकारवर तादातील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. याच्यासोबत पशुपालक आणि मच्छीमारांच्यासाठी योजना लवकरच आणणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यासाठी 30,000 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आणि हे पैसे नाबार्ड करून योजनेतून पैसे जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांना दिले जातील आणि यानंतर हे बँकेकडून अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार आहे. आणि निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच याचा सन्मान्य राज्य सरकार साधेल असा निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. यासोबत पशुपालक आणि मच्छीमारांच्यासाठी योजना लवकरच आणणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची योजना आहे, शेतकऱ्यासाठी 30,000 कोटी रुपयाची योजना घोषणा केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.